हाय, गुड मॉर्निंग। काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं मित्रांचं? झालं का सर्वांचं जेवण, नाश्ता, चहा पाणी? तर गेल तो जरा उठून म्हणलं देवळात जाऊन जरा पाया पडून यावं। आज आषाढी एकादशी आहे म्हणल्यावर तर सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा। तुमच्या राजूभाऊ कोणतं? तर मित्रांनो, आज ही पालखी जी आहे का नाही ते आज पंढरपूरमध्ये म्हणजे आहे, म्हणजे पोचली म्हणजे तिथं पंढरपूरमध्ये। तर तुम्हाला सांगतो, आज तिथं लई जल्लोष असतो बरं का भाऊ बहिणींनो। बहारोड भरत्यात रिंगणं भरते ते पंढरपूरमध्ये मुक्कामच असतो ना त्यांचा आज तिथं। आता पिंकीचं आई वडील पण गेले ते वाटतं बरं का तिकडं, सकाळ सकाळच गेले ते वाटतं। आता मला पण फोन बरं म्हणलं या जाऊन तुम्ही, पिंकाताई बी आजारी आहे ना तुमची, मग आपली मायरू पण तुम्हाला सांगतो राहते आपली होती परत त्याला। तर म्हणलं मग त्यांना या जाऊन तुम्हीच, मला काय नाही जुळायचं। मग गेले ते बघा ती पण। आणि काय झालं मित्रांनो माहीत आहे का, ही अगोदर जी कोरोनाचा ही जी विषय होता का नाही, त्यामुळं गेल्या आपल्या वर्षी 2-3 वर्ष तर काय पालखी म्हणजे इष्टीनंच येत होती। त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो काय एवढी मजा येत नव्हती। तर आता तुम्हाला सांगतो जी म्हणजे कोरोना संपल्यानंतर का नाही, समधी फ्रेली वागायला लागली माणसं म्हणल्यावर तुम्हाला सांगतो। समधी आपले भाऊ बहीण ही मग पालखीत मग आता भरभरून माणसांना म्हणजे आनंद जल्लोष, म्हणजे माणसांना 3 वर्ष जे मिळालेलं नव्हतं ते माणसांनी मग सवड काढूनच गेलेली आहे ती। तर पंढरपूरमध्ये इतकी जी गर्दी दिसते का नाही, आता काय काय आपली जी भाऊ बहीण आहे ती टेटस हे ठेवते ती, तर तुम्हाला सांगतो त्याच्यावरच समजतं आहे बघा, एक नंबर असंच हे हाया। आणि त्या दिवशी बी आम्ही पालखीला गेलो तो पण काय इतकी गर्दी होती का नाही, लय गर्दी। तिथं वाकरेत संगम होतो ना ज्ञानेश्वर माऊलीचा, तोंडले बोंडले तिथन म्हणजे संगत जाते त्या पालखे। तर कोण आपल्या मायरोला पण एवढं काय बरं वाटा ना हवा। मायरो मायर मावशांना काकांना बोल की पालखीला गेल्यावर काय झालं। ए मायरो मायरो रुसली आहे, मायरोला म्हणलं तुला दवाखान्यात न्यायचंय, दवाखान्यात न्यायचं म्हणल्या मला म्हणते काय झालंय मला, म्हणलं नाही तरी पण न्यायचे दवाखान्यात तुला इंजेक्शन मारायला। तर आज मग आषाढी एकादशीचा कोणी कोणी उपास धरला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा भाऊ बहिणींनो। तुमचा राजभाव तर धरणारच आहे पण तरी पण आपले भाऊ बहीण कोण कोण धरणार आहे ते पण सांगा कमेंटमध्ये। तर एक नंबर असा जल्लोष आज पंढरपूरमध्ये असतो। आज आषाढी एकादशी आहे म्हणल्यावर समजे तिथं दिंड्या पालख्या म्हणजे असं भरपूर असं पब्लिक आहे। आणि समद्यांनी त्या हवामानामुळं का नाही, समद्यांनी आपल्या परिवाराची काळजी घ्या, कारण की सूचनावर सूचना टी व्हीला पण येते ते आणि मोबाईला व्हॉट्सअपवर पण येते ते, तरी सर्व भाऊ बहिणींनं त्याचं पालन करावं, कारण की ही धोकादायकच घटना आहे। आबाळफुटी झालं आहे कुठंतरी आणि ती तर झालेलंच आहे। आणि तुम्हाला सांगतो पाऊस बी 2-3 दिवस का नाही रेग्युलरच चालू आहे, त्यामुळं समद्यांनी आपल्या परिवाराची काळजी घ्या, कुठं कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका, कामानिमित्तच निघा। आणि ती पण दर्या ही जिथं असतील तिकडं तर जाऊच नका भाऊ बहिणींनो, संभळून तुम्हाला सांगतो, कारण की लय आपत्ती मोठी आहे, आपत्ती म्हणजे लय मोठी आहे, कधी काय होऊ शकतं हे सांगता येत नाही भाऊ बहिणींनो, त्यामुळं आपण सुधारून राहिलेलं बरं पडन असं समजायचं। आणि समधी वेळ टाळल्यावर मग कुठं बी जाऊ शकताय, त्याची काय अडचण नाही। तर अजून एकदा सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता हो कोण देवदर्शन केलं, आता बघू फराळीचं करायचं नियोजन चालू आहे। तर
तर मग परत एखादा व्हिडिओ टाकेन तुम्हाला भाऊ बहिणींनो, कसं आहे तवर घ्या तुम्ही पण काळजी आपल्या सहपरिवाराची सहकुटुंबाची। चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, घ्या तवर काळजी, बाय बाय।